आणखी एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून। गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणामध्ये कोल्हापूरमध्ये छापे पडलेले आहेत। राजारामपुरीमधील श्री हॉस्पिटलमध्ये ही छापेमारी करण्यात आलेली आहे। सोनोग्राफी मशीन बंद करून बंद दाखवून हे गर्भलिंग निदान केलं जात होतं। गर्भलिंग निदानासाठी 15,000 रुपये घेताना रंगेहात कारवाई करण्यात आलेली आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। विजय अमोल, अतिशय धक्कादायक ही गोष्ट म्हणावी लागेल, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकीकडे मुलींचा दर जर आपण बघितला तर तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि अशा वेळी हे ग्रामीण भागामध्ये आधी खूप मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती, मात्र आता शहरामध्ये देखील अशा पद्धतीनं ही चाचणी होत असल्याचं समोर आल्यानंतर छापे टाकल्याने ते मशीन आहे ते सगळी सील केलेली आहे। एकूणच जर बघितलं तर ही सोनोग्राफी मशीन बंद आहे अशा पद्धतीचं हॉस्पिटलकडून त्या दाखवण्यात येत होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये ते सोनोग्राफी मशीन हे सुरू होतं आणि त्या माध्यमातून गर्भलिंग निदान चाचणी ही केली जात होती। त्यामुळे आता अशा पद्धतीनं जर कुठलं हॉस्पिटल किंवा एखादी व्यक्ती जर लॅब असं जर करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। अमोल, विजय धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।